बाजारात जसे कुरकुरीत आणि खुसखुशीत समोसे मिळतात तसेच आपल्याला घरीसुद्धा करता येतील का असा प्रश्न प्रत्येकाला पडतो, तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे हो. बाजारासारखे परफेक्ट समोसे आपल्याला घरीसुद्धा करता येतील, कारण या रेसिपीमध्ये मी तुम्हाला सर्व टिप्ससहित माहिती सांगितलेली आहे. चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती आपण लगेच बघूयात. आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनही दाबायला विसरू नका. नमस्कार, मी दीपाली. दीपाली रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. समोसे बनवण्यासाठी आपल्याला 3 वाटी मैदा घ्यायचा आहे. एक चमचा ओवा घेतलेला आहे. हा ओवा आपण दोन्ही हातांनी कुस्करून घालूयात. एक चमचा जिरं घेतलेलं आहे. हे जिरं सुद्धा आपण दोन्ही हातांनी कुस्करून घालूयात. चवीपुरतं मीठ घालूयात. कडकडीत तेलाची 3 ते 4 चमचे आपल्याला मोहन घालायचे आहे, म्हणजे आपल्या सामोसाचे कवर व्यवस्थित कुरकुरीत होईल. आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला हे पाणी घालून मळायचं आहे. पीठ थंड झालेलं आहे, हे पहा. अशा प्रकारे ह्या कोरड्या पिठाचा गोळा तयार होतोय, म्हणजे आपलं मोहनचं प्रमाण बरोबर आहे. यामध्ये आपण पाणी घालून घट्ट असं पीठ मळून घेऊयात. समोसे बनवण्यासाठी पीठ आपल्याला घट्ट मळायचं आहे, म्हणजे वरची जी पारी आहे ती व्यवस्थित घट्ट आणि कुरकुरीत होते. हा पिठाचा गोळा व्यवस्थित मळून झाला की 10 ते 15 मिनिटांसाठी आपण हा झाकून ठेवूयात. आणि यानंतर लगेचच समोसासाठी लागणारी भाजी आपण बनवायला घेऊयात. 1 किलो उकडलेला बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे. 1 वाटी हिरवा वाटाणा सोलून घेतलेला आहे. फोडणीसाठी गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे. मसाल्यांमध्ये आपण चवीपुरतं मीठ, थोडंसं हिंग, थोडीशी हळद, 1 चमचा धनेपूड आणि गरम मसाला 1/2 चमचा. सुरुवातीला आपण बडीशेप घालून घेऊयात. हिरव्या मसाल्यामध्ये आलं, लसूण, जिरं, हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची पेस्ट पण परतून घेऊयात. हा मसाला थोडासा परतला की यामध्ये आपण वाटाणे परतून घेऊयात. यामध्ये थोडंसं मीठ घालूयात आणि 2 ते 3 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवूयात. 2 मिनिटांनंतर आपण झाकण काढूयात. तेलात परतलेला वाटाणा आपण एकदा हलवून घेऊयात आणि पुन्हा 2 मिनिटांसाठी हा वाटाणा शिजून घेऊयात. दोन ते तीन मिनिट झालेले आहे, आपण झाकण काढूयात. 2 ते 3 मिनिट झाले, आपण झाकण काढले. हे पहा, वाटाणे तेलामध्ये व्यवस्थित परतलेले आहेत. यामध्ये आता आपण मसाले घालून घेऊयात. मसाले किती घालायचे हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेले आहे. मसाल्यांबरोबर उकडून स्मॅश केलेला बटाटा सुद्धा घालून घेऊयात. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मिश्रण मिक्स केलेलं आहे. यामध्ये आपण बारीक चिरलेला थोडासा पुदिना घालूयात आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. हे मिश्रण आता आपण 1 मिनिटांसाठी परतून घेऊयात. यानंतर लगेचच समोसाचे वरचे कवर बनवायला सुरुवात करूयात. मैद्याचे पीठ व्यवस्थित भिजलेले आहे. एक गोळा घेतलेला आहे. आपल्याला हा गोळा लंबाकार, म्हणजेच आयताकृती लाटायचा आहे.
ही लाटी खूप जास्ती पातळ किंवा खूप अशी जाड लाटायची नाही, मध्यम आकाराचा असा आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. मधून आपल्याला असा एक कट द्यायचा आहे. कडेकडेने पाणी लावून घ्यायचं आहे. आणि समोसा कसा बनवायचा, उजव्या हाताची एक साईड उचलून मध्यभागी ठेवायची, डाव्या साईडची बाजू उचलून उजव्या साईडवरती ठेवायची आणि मध्ये असा हात घालून मधल्या बोटाने हे सर्व चिटकून घ्यायचं आहे. हे चिटकल्यानंतर आपण यामध्ये सारण भरून घेऊयात. सारण आपल्याला खूप जास्त भरायचं नाही. हे सारण भरून झालंय. एक्स्ट्रा साईड आहे, अशी फोल्ड करून इथं दाबून घ्यायची आहे. अशा प्रकारे हे कडा बंद करून आपल्याला असा समोसा बनवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा सुद्धा आपण समोसा तयार करून घेऊयात. एकावरती एक असे दाबून चिटकून घेऊयात. यामध्ये सारण भरूयात. एक्स्ट्रा बाजू आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे आपण सर्व समोसे तयार करून तळून घेऊयात. सर्व समोसे आपले बनून रेडी आहेत. हे समोसे आता आपण गरम गरम तेलावरती मीडियम फ्लेमवर तळून घेऊयात. कढईत तेल तापलेलं आहे. आता आपण समोसे तळून घेऊयात. मीडियम फ्लेमवरती हे समोसे आपण तळून घेऊयात. हे पहा, परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल आपले समोसे बनून रेडी आहेत. अशाच प्रकारे आपण इतर सर्वही समोसे तळून घेऊयात आणि यानंतर याचे लगेचच प्लेटिंग करूयात. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.